शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दसरा मेळाव्या आधीच जाहीर सभा घेतायत। आज गोरेगाव मध्ये उद्धव ठाकरेंची ही सभा होती आहे। शिंदेंच्या बंडानंतर पहिलीच जाहीर सभा असल्यामुळे या सभेकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलंय। उद्धव ठाकरे आज भाषणातून बूथ जिंका मुंबई जिंका ही मोहीम लॉन्च करणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना आवाहन देखील करणार आहेत। शिंदेगट विरोधात उद्धव ठाकरेंची ही रणनीती असणार आहे। उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी जोरदार रणनीती आखलेली आहे। अमित शाह यांनी केलेल्या टीकेला ते या सभेतून उत्तर देण्याची शक्यता आहे। तसंच शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी सुरू असलेल्या वादावर देखील उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता आहे। तर उद्धव ठाकरे नेमकं कुठल्या मुद्द्यावर बोलू शकतात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बूथ जिंका मुंबई जिंका ही मोहीम उद्धव ठाकरे लॉन्च करणार आहेत। एकनाथ शिंदे आणि बंडखोरीवर हल्लाबोल करतात का पाहावं लागेल। हिंदुत्व आणि मराठीचा मुद्दा शिवसेनेसाठी महत्त्वाचा, शिवसेना पक्षासह चिन्हासाठीची देखील लढाई आहे। दसरा मेळाव्यासाठीचा शिवतीर्थावरील वाद या मुद्द्यावर देखील उद्धव ठाकरे बोलू शकतात। केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवर उद्धव ठाकरे बोलणार असल्याचं देखील कळत आहे। भाजपसह मित्रपक्षांवर देखील उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहावं लागेल। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24